दहिसर इथल्या केतकीपाडा झोपडपट्टीमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यानंतर इथल्या झोपडपट्टीतील अनेक लोकांना इतरत्र हलवण्यात आलंय. तर उरलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी इथल्या झोपडपट्टीत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलंय. ज्या लोकांना सर्दी खोकला ताप आहे अशा लोकांची या ठिकाणीच तपासणी सध्या केली जाते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. दहिसर पूर्वेकडील केतकी पाड्यामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर इथल्या ज्या लहान चाळी आहेत अगदी दाटीवाटीने वसलेली वस्ती या सील करण्यात आल्या आहेत. गेले 3 दिवस इथल्या चाळी सील करण्यात आल्या होत्या. इथे होम क्वारंटाईन केलेले लोक आहेत ते घरी थांबत नव्हते, त्यामुळे त्यांना इथून शिफ्ट करण्यात आलं एका वेगळ्या ठिकाणी तिथे सभागृहामध्ये, आणि त्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली. आणि इतर जे लोक आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर इथे भरवण्यात आलेलं आहे. इथले स्थानिक नगरसेवक आहेत, त्याचबरोबर KEM हॉस्पिटल आहे, त्यांच्यातर्फे हे आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. आणि इथे असलेल्या प्रत्येक रुग्णाचे ज्यांना सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल अशा प्रत्येकाची तपासणी केली जाते, आणि त्याच्यानंतर या रुग्णांसंदर्भात जे काही अहवाल येतील त्या अहवालानुसार त्यांच्यावरती उपचार पुढे कसे करायचे हे डॉक्टर ठरवतील. इथले स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आपल्यासोबत आहेत. ब्रीद सर, तुम्ही इथल्या लोकांना हलवलं कारण होम क्वारंटाईन इथे लोक राहत नव्हते, आणि ते आरोग्य शिबिर काय उद्देश आहे मागचा? याचा उद्देश आहे की मी एक इथला स्थानिक नगरसेवक म्हणून सगळ्यांची मला नागरिकांची काळजी आहे, आणि म्हणून 1 तारखेला पडवळ चाळीमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला, त्याच्यामुळे इथल्या सर्व लोकांना मी अशोकवन इथे शिफ्टिंग केलेलं आहे. आणि जे राहिलेले लोक आहेत, जो एरिया सील केलेला आहे, तेथील सर्व नागरिकांची आज मी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत, डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करत आहेत. जवळजवळ 60 लोकांना मी इथून, 3 लोक हॉस्पिटलला होते त्याच्यात 1 रुग्ण आहे, 2 निगेटिव्ह निघाले, आणि 57 लोक पाटेदार हॉलनी आहे, गोकुळाना हॉटेल या इथे आहेत. बाकीचे जे 60-70 लोक आहेत जे संशयित वाटतात आम्हाला, जे आजार आहेत, त्या अशा लोकांना आपण आज त्यांची इथे चाचणी करतोय. आणि जो ते 2 ते 2500 परिसर आहे उजवीकडून, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, अशा सर्वच लोकांचे आपण, जो एज फॅक्टर आहे 50 वर्षी आणि लहान मुले आहेत, त्यांची आज आपण तपासणी करत आहोत. आता इथे आरोग्य शिबिर सुद्धा आहे, जेणेकरून जे लोक संशयित आहेत त्यांच्या बाबत नक्की अहवाल काय आहे तो समोर येईल, आणि जास्तीत जास्त काळजी घेतली जाते कोरोनाचा प्रसार होऊ नये याच्यासाठी. पुणे जर्नलिस्ट अनिल सर, दीपक बातुसे, Zee24 दहिसर, मुंबई.